कॉलनी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्याची पोलिसांनी धिंड काढली आहे. पाहूया ही सविस्तर बातमी. नाशिक सातपूर कॉलनी परिसरात काल रात्री अज्ञात समाजकंटकाने परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेत 10-12 गाड्यांच्या काचांची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर सातपूर कॉलनी परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आणि याच परिसरात राहणारा संशयित आकाश जगताप याला सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आज या संशयिताची सातपूर परिसरातून पोलिसांनी धिंड काढली होती. अवघ्या काही तासातच पोलिसांनी या संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास सातपूर पोलीस करीत आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.